शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच आज एका महिलेची प्रसूती झाली महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घ्यायला उशीर झाल्यामुळेच बाळ दगावलं असा आरोप ग्रामस्थ आणि संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी केला बाळाच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बाळाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत नातेवाईकांनी आरोग्य केंद्राच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू केलं अखेर पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले शिरोलीमधील माळवाडी परिसरात राहणाऱ्या साक्षी बेडेकर यांना त्यांचे नातेवाईक प्रसुतीसाठी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी घेऊन गेले परंतु तिथल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना दाखल करून घ्यायला उशीर केल्यामुळं साक्षी यांची आरोग्य केंद्राच्या दारातच असुरक्षित वातावरणात प्रसुती झाली यामध्ये त्यांचं बाळ दगावलं यामुळे संतापलेले ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी आरोग्य केंद्र प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली बेडेकर यांच्या नातेवाईकांनी ज्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावलं त्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय बाळाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत आरोग्य केंद्रासमोर ठिया मारला यावेळी वैद्यकीय अधिकारी आणि नातेवाईकांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानं तणाव वाढला आम्ही पूर्ण दवाखाना वाजवला कोणी सुद्धा यायला तयार नाही जवळजवळ आमची जी वहिनी आहे ती गाडीमध्ये पाहून तास होती पाहून तास असल्यामुळे तिला ज्या वेदना होत होत्या त्या अशक्य आणि इतक्या कठीण अवस्थेत ती होती तरी तिला कोणीही दात घेत नव्हतं साधं तिला सुद्धा कोणी घेतलं नाही आणि तिची जी डिलिव्हरी झाली ती प्रायव्हेट गाडीमध्येच झाली आणि जी डिलिव्हरी ती जेव्हा डिलेवरी होत होती तेव्हा एकशे आठ गाडीमधून जे ड्रायवर आले होते त्यांनी तिची डिलेवरी केली केली नाही फक्त नाळ कट केली गाडीमध्येच कट केली आणि त्या बाळाला आणि जे कोण वहिनी माझी जी, जी पेशंट आहे तिला चालवत इथून नेलं स्ट्रेचरवरून पण त्यांनी नेलं नाही चालवतच इथून नेलं आणि इथं आल्यानंतर जेव्हा आम्हाला जे हा सगळा प्रकार कळला की दवाखान्यात कोणीच घेतलं नाही किंवा तिच्यावर कोणीच ट्रीटमेंट केलं आणि तिला आई वीसुद्धा साडे दहा वाजता लावल्या जवळजवळ आईवी पण तिला अर्ध्या तासानंतर न लावल्या जर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये मा माझ्या वहिनीला जर काय झालं असतं तर आम्ही कोणाला कि का किंवा काय काय बाळाला दगावलं तर जबाबदार कोण ठरणार निष्काळजीपणा एका निष्पाप जीवाचा जीव गेलेला आहे वैद्यकीय अधिकारी डॉ जेसिका अँड्यूज यांनी मात्र नातेवाईकांच्या आरोपांचं खंडन करत बाळ कमकुवत असल्यानं दगावल्याचं सांगितलं नातेवाईक मात्र आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळेच बाळ दगावल्याच्या आरोपावर ठाम होते अखेर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जेसिका अँड्यूज यांनी झालेल्या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला यावेळी सरपंच शशिकांत खवरे उपसरपंच सुरेश यादव माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण संदीप कांबळे सरदार मुल्ला यांच्यासह सतीश बेडेकर विद्या बेडेकर उपस्थित होते